वसुंधरेवर जैवविविधता अबाधित राखण्यासाठी सापांचा अधिवास सुद्धा महत्त्वाचा आहे. सापाला नागदेवता संबोधले जाते, तर शेतकऱ्यांचा मित्र व महिलांचा भाऊ म्हणून सुद्धा सापाला महत्त्व आहे. म्हणूनच सापांबद्दलची श्रद्धा, भक्ती व कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी श्रावणातील पहिला सण म्हणून नागपंचमी साजरा करण्याची प्रथा चालत आली आहे. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. शेषनाग त्यांच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, तो पाताळात राहतो. त्याला सहस्त्र फणे आहेत, प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्यांची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटले जाते. श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अतिमहासागरात शेषासनावर शयन करतो. तेत्रायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला, त्यावेळी शेष बलराम झाला. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करून नागपूजाचे महत्त्व सुद्धा विशेष महत्त्व आहे. नागामध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी तत्वे अप्रकट स्वरूपात कार्यरत असतात, मात्र नागपंचमीच्या दिवशी ती प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे पूजकाला त्याचा अधिक लाभ होतो. सध्या नाग उपलब्ध होत नसल्यामुळे स्त्रिया पाटावर हळदीने 9 नागाच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात, मात्र नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक लाभदायक ठरते, कारण सजीव रूपात ईश्वरी तत्वे आकृष्ट करण्याची अधिक क्षमता असते. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला, त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही, त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजेच नागदेवतेस प्रसन्न करून घेणे व सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. पृथ्वीवरील सापांचा अधिवासाचा महत्त्वाचा आहे, मात्र वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट होत असल्याने साप सैरावैरा झाली आहे. त्यामुळे सापांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. नागपंचमी निमित्त आमची ही विशेष प्रस्तुती.